चार केमिकल रिएक्शन पाले आज अपन कार्बोक्सिलिक एसिड स्टार्ट सेकंड पार्ट करना आया लेसन का सेकंड पार्ट कार्बोक्सिलिक एसिड आता कार्बोक्सिलिक एसिड फॉर्मूला है RCOONH म्हणजे व्हेन द वन हाइड्रोजन एटम ऑफ अल्केन अल्केनचा एक हाइड्रोजन एटम आपण रिप्लेस करतो COOH ने त्यावेळेस द न्यू कंपाउंड इज फॉर्म एंड दैट कंपाउंड इज कॉल्ड एज कार्बोक्सिलिक एसिड हा काय आहे कार्बोक्सिलिक एसिड नवीन कंपाउंड फॉर्म होते त्याला आपण कार्बोक्सिलिक एसिड म्हणतो COOH ला लिहिण्याचा असा एक सिस्टीम आहे सी डबल बॉन्ड ओवर के आणि OH हा ग्रुप कोणता आहे तुम्हाला माहितीच आहे हा आहे कार्बोनिल आणि OH याच्यामध्ये दोन प्रकारचे ग्रुप प्रेझेंट असतात कार्बोक्सिलिक एसिड आता कार्बोक्सिलिक एसिड म्हणजे काय व्हेन वन हायड्रोजन ऍटम ऑफ अल्केन When one hydrogen atom of alkene replaced by COOH group, that compound is called as carboxylic acid. Carboxylic acid समझा था मिथेन है मिथेन का एक काटला अपन इथिन है इथिन का एक हाइड्रोजन काटला प्रोपीन है प्रोपीन का एक हाइड्रोजन काटला ब्यूटीन है ब्यूटीन का एक हाइड्रोजन काटला पेंटीन चा काढला हेक्सेन चा काढला हेक्टेन चा काढला असे काढतो आणि या ठिकाणी आपण COOH आणि COOH हे कंपाऊंड लिहिले आता हे कंपाउंड लिहिल्यावर याचा आहे दोन नेम एक आहे कॉमन नेम सिस्टीम आणि एक आहे IUPAC नेम सिस्टीम हा फॉर्मेट आता हे दोन नाव आहेत एक कॉमन नेम सिस्टीम आहे आणि एक IUPAC नेम सिस्टीम आता या कॉमन नेम मध्ये काय होते याच्या ओरिजिन वरून याला नामकरण करण्यात आलेलं आहे ओरिजिन आता हा जो पहिला ऍसिड आहे हा अँट पासून मिळते अँटला ग्रीक भाषेत फॉर्मिका म्हणतात काय म्हणतात फॉर्मिका आणि म्हणून याचं नॉमेनक्लेचर होईल फॉर्मिक ऍसिड दोन नंबरले ऍसेटल पासून मिळते म्हणून हे ऍसेटिक ऍसिड प्रोपिऑनिक ऍसिड हे आहे ब्यूटारिक ऍसिड हे आहे व्हॅलेरिक ऍसिड याच्या ओरिजिन वरून लागले आणि हे हेक्सेनोइक ऍसिड हेप्टॅनोइक ऍसिड आणि हे ऑक्टॅनोइक ऍसिड हे पाच नंबर असेल ठेवा फक्त कॉमन नेम मध्ये फॉर्मिक ऍसिडिक प्रोपॅनोइक ब्यूटारिक आणि हॅलन हे पाच नाव इम्पॉर्टंट आहेत यामध्ये आता IUPAC मध्ये ज्या वेळेस आपला अल्केन असते अल्केन या अल्केनचा ई रिप्लेस करतात OIC काय करतात OIC न म्हणजे हे होईल अल्कॅनोइक ऍसिड आता हे होईल मिथॅनोइक ऍसिड नंतर हे होईल इथॅनोइक ऍसिड नंतर हे होईल प्रोप
सोपे है, नुईक एसिड नंतर हेविन ब्यूटेन, नुईक एसिड नंतर हेविन पेंटेन, नुईक एसिड हेविन हेक्सेन, नुईक एसिड एंड हेविन हेप्टेन, नुईक एसिड एंड हेविन ऑक्टेन, नुईक एसिड सिंपली फक्त ई रिप्लेस करायचा ओ आय सी न आणि पुढे नाव द्यायचं एसिड. असा आहे नॉमेनक्लेचर ऑफ कार्बोक्सिलिक एसिड की जे आपण वहीमध्ये तुमच्या लिहून दिलेलं आहेच. आता पहा याचे ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज आहेत स्ट्रक्चर ऑफ हायड्रोक्सिल ग्रुप, ओ कशाप्रमाणे बाउंड असते, ओ कशाप्रमाणे बाउंड नसते ते तुम्हाला लिहून दिलेलं आहे पुढे पुढे. मी डायरेक्ट अँड डायरेक्ट इथं कार्बोक्सिलिक ऍसिडची प्रिपरेशन घेणार, प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे कशा कशा पासून आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड मिळते ते आपण आज इथं पाहणार आहोत. प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे काय, प्रिपरेशन, प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड पॉइंट आहे पहिला. प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड नंबर फर्स्ट. प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये नंबर फर्स्ट आहे फ्रॉम प्राइमरी अल्कोहोल, प्राइमरी अल्कोहोल पासून कसा कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करतात. लक्ष द्या वेन प्राइमरी अल्कोहोल, प्राइमरी अल्कोहोलचं आपलं रिएक्शन असते आर सी एच टू ओ एच, हा आहे प्राइमरी अल्कोहोल. ऑन ऑक्सिडेशन हा नेसेंट ऑक्सिजन, इन प्रेझेन्स ऑफ के टू सी आर टू ओ सेवन अँड डायल्यूट एस टू एस ओ फोर अँड हीट gives RCOOH and plus H2O हा झाला कार्बोक्सिलिक ऍसिड. जनरल रिएक्शन आहे का, ज्या वेळेस प्रायमरी अल्कोहोल रिएक्ट होते कोणासोबत, ऑक्सिजन सोबत. आता ऑक्सिडेशन याला आपण नेसंट ऑक्सिजन म्हणतो. वेन प्रायमरी अल्कोहोल react with nascent oxygen, when primary alcohol react with nascent oxygen in presence, well, when alcohol, primary alcohol react with nascent oxygen K2Cr2 in presence of K2Cr2O7 dilute H2SO4 and heat gives aldehyde, आपल्या मनाची रिएक्शन. आणि त्याच्यानंतर अल्डिहाइड वर डबल ऑक्सिडेशन, आर सी एच ओ हा झाला आपला अल्डिहाइड. ऑन ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ के टू सी आर टू ओ सेवन अँड डायल्यूट एस टू एस ओ फोर अँड हिट यूज आर सी ओ ओ एच, हे झालं कार्बोक्सिलिक ऍसिड. इट इज अ टू स्टेप रिएक्शन, दोन स्टेपची रिएक्शन आहे. ज्या वेळेस आपण पहिल्यांदा प्रायमरी अल्कोहोल पासून प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड पाहणार, म्हणजे प्रायमरी अल्कोहोल पासून तुम्हाला ऍसिड कसा मिळू शकते पाहता. ज्या वेळेस प्रायमरी अल्कोहोलवर आपण ऑक्सिडेशन करतो इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, म्हणजे वेन प्राइमरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन
इन प्रेजेंस ऑफ K2Cr2O7 एंड डाइल्यूट H2SO4 एंड हीट गिव्स अल्डिहाइड एंड वाटर. दैट अल्डिहाइड ऑन ऑक्सीडेशन इन प्रेजेंस ऑफ सेम कैटलिस्ट K2Cr2O7 एंड डाइल्यूट H2SO4 एंड हीट गिव्स कार्बोक्सिलिक एसिड. दोन स्टेपची रिएक्शन आहे, हे जनरल रिएक्शन आहे, याला डबा करून ठेवायचं. आता एक्झाम्पल पहा, कसा आहे स्टेटमेंट तुम्हाला लिहिता येतेच. वेन प्राइमरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन इन प्रेजेंस ऑफ K2Cr2O7 एंड डायरेक्ट H2SO4 एंड हीट गिव्स अल्डिहाइड व्हिच ऑन फर्दर ऑक्सिडेशन इन प्रेजेंस ऑफ K2Cr2O7 एंड डायरेक्ट H2SO4 एंड हीट गिव्स कार्बोक्सिलिक एसिड. एक्झाम्पल पाहायचं कसं आहे, या आर ला आपण रिप्लेस करू CH3 ना, CH3 CH2 OH हा झाला इथे नॉन इन म्हणजे रिएक्ट ऑक्सिजन किंवा ऑन ऑक्सिडेशन इन प्रेजेंस ऑफ K2Cr2O7 एंड डायल्यूट H2SO4 एंड हीट गिव्स काय मिळते आपल्याला, आपल्याला मिळते CH3CHO इथेनॉल आणि प्लस वॉटर. दॅट इथेनॉल CH3CHO इथेनॉल ऑन फर्दर ऑक्सिडेशन इन प्रेजेंस ऑफ सेम कॅटलिस्ट K2Cr2O7 डायल्यूट H2SO4 अँड हीट गिव्स CH3COOH आणि याला म्हणतात आपण 1, 2, 2 आहेत म्हणजे इथेनोइक आणि ऍसिड. पा एक्झाम्पल आहे इथेनं फक्त आर रिप्लेस केला आपण CH3 न, आर रिप्लेस सांगला आपण CH3 न, बाकी रिएक्शन असल्याच्या तशी. हे जे जनरल रिएक्शन नाही याला डबा करून ठेवायचा आणि एक्झाम्पल क्लिअर स्टेटमेंट तुम्हाला येते. स्टेटमेंट हे कधीही रिएक्शन मधून तयार करता आलं पाहिजे. वेन प्रायमरी अल्कोहोल किंवा वेन प्रायमरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन इन प्रेझेंस ऑफ K2Cr2O7 अँड डायल्यूट H2SO4 अँड हीट गिव्स अल्डिहाइड व्हिच ऑन फर्दर ऑक्सिडेशन इन प्रेझेंस ऑफ सेम कॅटलिस्ट गिव्स कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि नंतर एक्झाम्पल एक्झाम्पल आणि जनरल रिएक्शन याच्या खाली नाव देणं अतिशय आवश्यक आहे. तुम्ही कोणापासून काय तयार करून आले ते तुम्हाला समजलं पाहिजे. आता आपण इथं फ्रॉम प्रायमरी अल्कोहोल अल्कोहोल पासून तुम्हाला ऍसिड कसं तयार करता येईल याची ही प्रिपरेशन आहे. हे प्रिपरेशन लॅबोरेटरीमध्ये केली जाते. हा पा नंबर फर्स्ट आहे प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोलची रिएक्शन जनरल रिएक्शनला डबा करून ठेवायचा. आणि हे जे एक्झाम्पल आहे तुम्ही या ठिकाणी मी CH3 घेतलं, तुम्ही 10 मेंबर पैकी कोणताही एलिमेंट इथं घेऊ शकता. फक्त आठच्या ठिकाणी CH2OH हा प्रायमरी अल्कोहोलचं सिम्बॉल आहे हे चेंज करायचं नाही, हे चेंज करायचं नाही. आता कोणाच्या माइंडमध्ये प्रश्न आला असेल तर मग C10 घेतलं तर काय, C10 घ्यायचंच नाही, 9 खालीच घ्यायचं. जेवढे नावं तुम्हाला लक्षात आहेत तेवढ्याच नावांनाही घ्यायचं घ्यायचं नाही. सेकंड प्रिपरेशन याची जवळती रिएक्शन याच रिएक्शन मधली अर्धी रिएक्शन फ्रॉम अल्डिहाइड. आता अल्कोहोल पासून पाहिला तर आता अल्डिहाइड पासून पाहू आपण. नंबर सेकंड अल्डिहाइड फ्रॉम अल्डिहाइड सेम रिएक्शन RCHO हा आपला अल्डिहाइड आहे. वेन अल्डिहाइड ऑन ऑक्सिडेशन या अल्डिहाइड ऑन ऑक्सिडेशन केलं इन प्रेझेंस ऑफ K2Cr2O7 डायल्यूट H2SO4 अँड हीट गिव्स RCOOH अँड किती जर कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजे व्हेन
अल्डिहाइड ऑन ऑक्सिडेशन, अल्डिहाइड वर आपण ऑक्सिडेशन जर केलं इन प्रेझेन्स ऑफ K2Cr2O7 एंड डायल्युटेड PSO4 एंड K गिव्स कार्बोक्सिलिक ऍसिड. आपण इथे पहिलेच पाहिली दोन स्टेपची रिएक्शन पाहिली ना, त्यातली खालची स्टेप जी आहे ती ही रिएक्शन. एक्झाम्पल देईन तुम्हाला, एक्झाम्पल CH3CH इथेनॉल ऑन ऑक्सिडेशन इन प्रेजेंस ऑफ K2Cr2O7 डायल्यूट H2SO4 एंड हीट काय भेटते CH3COOH. कोणता ऍसिड आहे हा? कॅनोइक ऍसिड. समजलं? आता पहा एक्झाम्पल दुसरं, बेंझिन रिंग CHO हा कोणता होईल? बेंझाल्डिहाइड ऑन ऑक्सिडेशन इन प्रेजेंस ऑफ K2Cr2O7 डायल्यूट H2SO4 एंड हीट गिव्स बेंझिन रिंग आणि COOH हा झाला बेंझोइक ऍसिड. एक अल्फॅटिकचं एक्झाम्पल घेतलं, एक अरोमॅटिकचं एक्झाम्पल घेतलं, दोन अलग अलग प्रकारचे एक्झाम्पल आपण या घेतलेले आहे. पाहिस अर्धी पहिल्याची रिएक्शन आहे, आपण दोन पाहिल्या अल्कोहोल पासून कार्बोक्सिलिक ऍसिड कसा मिळते, आणि दुसरा पाहिला आपण की अल्डिहाइड पासून कार्बोक्सिलिक ऍसिड कसा मिळते. आता नंबर थर्ड, नंबर थर्ड आहे आपल्याजवळ अल्किल बेंझेन. अल्किल बेंझेन पासून म्हणजे टोल्युन, अल्किल बेंझेन पासून आपल्याला बेंझोइक ऍसिड कसा मिळते. पाच, आता नंबर तीन, अल्किल बेंझेन पहिल्यांदा तर बेंझिन रिंग, कारण बेंझिन आहे म्हणून, आणि याला अल्किल म्हणून, म्हणजे हा झाला अल्किल बेंझिन ऑन रिएक्ट विथ KMnO4 एंड हीट, KMnO4 एंड हीट गिव्स काय मिळते. काय मिळते? पोटॅशियम गिव्स पोटॅशियम बेंझोइड गिव्स पोटॅशियम जो के विच फर्दर रिएक्ट विथ डायल्यूट HCl गिव्स COOH आणि प्लस KCl हा झाला बेंझोइक. लक्षात व्हेन अल्किल बेंझेन, आता आपली थर्ड रिएक्शन आहे अल्किल बेंझेनची, व्हेन अल्किल बेंझेन रिएक्ट विथ अल्कलाइन KMnO4 व्हेन अल्किल बेंझेन रिएक्ट विथ अल्कलाइन KMnO4 एंड व्हेन अल्किल बेंझेन रिएक्ट विथ अल्कलाइन KMnO4 एंड हीट गिव्स अ पोटॅशियम बेंझोएट विच फर्दर रिएक्ट विथ डायल्यूट HCl गिव्स बेंझोइक ऍसिड. आता इथं सिम्पली ऑक्सिडेशन करून आलो, काय करून आलो? ऑक्सिडेशन करून आपल्याला जो भेटत आहे ते भेटते.
इतना इतना जो आर आहे ना आर आपण कोणते एल्किल ग्रुपने सॅटिस्फाय करू शकतो. तर आता इथं आपण समजा एखादा ग्रुप घेतला, मी रिएक्शन मध्ये इंटरचेंज करतो, तुम्ही स्टेटमेंट लिहून घ्या पहिले, व्हेन अल्किल बेंझीन रिएक्ट विथ अल्कलाइन KMnO4 एंड हीट. व्हेन अल्किल बेंझीन रिएक्ट विथ अल्कलाइन KMnO4 एंड हीट गिव्स अ पोटॅशियम बेंझोएट. गिव्स पोटॅशियम बेंझोएट. पोटॅशियम बेंझोएटचा फॉर्म्युला काय आहे? बेंझीनची रिंग आणि त्याला COO. विच रिएक्ट विथ डायल्यूट HCl. आणि हा पोटॅशियम बेंझोएट आपण डायल्यूट HCl सोबत रिएक्ट केला, गिव्ज बेंझिक ऍसिड. त्याच्यापासून आपल्याला बेंझिक ऍसिड मिळते, गिव्ज बेंझिक ऍसिड. आता मी हे जे रिएक्शन आहे, या रिएक्शन मधला हा आर जो आहे हा आर रिप्लेस करतो CH3. हा झाला टोलिन. हा पोटॅशियम बेंझोएटच राहे ना आणि हा बेंझोइक ऍसिडच राहे ना. म्हणजे हाऊ यू प्रिपेअर बेंझोइक ऍसिड फ्रॉम टोल्यून, त्यासाठी हे रिएक्शन. पहिल्यांदा फक्त CH3 जागी आर तस तिथं फक्त चेंज केला, रिएक्शन जशी आहे झाली रिएक्शन. इथे कोणता एलिमेंट घेतला तुम्ही तरी तुम्हाला बेंझोइक ऍसिडस मिळणार. म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या एलिमेंट मध्ये आता कसं आहे, समजा C2H5 घेतला, C3H7 घेतला, तरी फक्त एकच सी या पोटॅशियम बेंझोएट मध्ये असतो, बाकी सी फेकल्या जातो बाय बाय प्रोडक्ट मधून आणि नंतर तुम्हाला सिम्पली बेंझिक ऍसिडच मिळणार. केव्हाही कधीही बसेल ती रिएक्शन. क्वेश्चन आहे हाऊ विल यू प्रिपेअर फ्रॉम साइक्लोहेक्सीन. हाउ यू प्रिपेअर एडिपिक ऍसिड फ्रॉम साइक्लोहेक्सीन. आता साइक्लोहेक्सीन म्हणजे हेक्सेन. साइक्लोहेक्सीनचा फॉर्म्युला हा आहे डबल बॉन्ड, हा झाला साइक्लोहेक्सीन. रिएक्ट विथ सेम डेट KMnO4 HSO4 आणि हीट गिव्स एडिपिक ऍसिड प्लस कार्बन. लक्ष द्या, सायक्लोहेक्सीन सायक्लोहेक्सीनचा फॉर्म्युला हा आहे सायक्लोहेक्सीन. नथिंग नाही रिंग असली तर बेंझ आहे, मग हा आहे सायक्लोहेक्सीन आणि डबल बॉन्ड आला म्हणजे झाला सायक्लोहेक्सीन अल्किन आहे. काय आहे तो? अल्किन. मग आता हा आपला सायक्लोहेक्सीन आहे, त्याच्यावर आपण ऑक्सिडेशन केलं KMnO4 आणि DiPSO4 आणि हिट गिव्ज एडिपिक ऍसिड. गिव्ज एडिपिक ऍसिड. लक्ष द्या, वेन सायक्लोहेक्सीन ऑन ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ KMnO4 अँड DiPSO4 अँड हिट गिव्ज एडिपिक ऍसिड. गिव्ज एडिपिक ऍसिड अशा प्रकारची ही रिएक्शन आहे. तुम्हाला समजा आली ती की हाऊ यू प्रिपेअर एडिपिक ऍसिड फ्रॉम सायक्लोहेक्सीन, तुम्ही हे लिहू शकता. फक्त एडिपिक ऍसिडचा फॉर्म्युला लक्षात ठेवजा, रिंग मधला एक बॉन्ड कटून COOH हे देता आलं पाहिजे हा. आणि सायक्लोहेक्सीन तर तुम्हाला माहितीच आहे, सायक्लोहेक्सीन तर आपला छटकून नंतर हेक्सीन आहे, ई एन ई आहे म्हणून तर बघतो. पुढे पाहता आपल्याला प्रिपेअर करावं लागते
कार्बोक्सिलिक एसिड फॉर्म अल्किल साइनाइड। नंबर पुढचा किंवा नंबर आहे आपल्या जवळ चौथा, नंबर चौथा आहे फॉर्म अल्किल सायनाइड किंवा नाइट्राइट, फॉर्म अल्किल सायनाइड और नाइट्राइट। अल्किल सायनाइड और नाइट्राइट लक्ष द्या, व्हेन अल्किल सायनाइड RCl react with water म्हणजे हायड्रोलिसिस गिव्ह RC डबल बॉन्ड ONH2 याला म्हणतात अमाइन, विच ऑन फर्दर हायड्रोलिसिस रिएक्ट विथ वॉटर गिव्ह RCOOH आणि प्लस N2 हा झाला ऍसिड। म्हणजे सायनाइड वर जर डबल आपण हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड मिळतं। लक्ष द्या, व्हेन अल्किल सायनाइड रिएक्ट विथ वॉटर किंवा हायड्रोलिसिस, अल्किल सायनाइड वर जर आपण हायड्रोलिसिस केलं म्हणजे ऍडिशन ऑफ वॉटर केली तर आपल्याला अमाइन मिळते। काय मिळते? अमाइन। हा OHC जवळ आणि N जवळ अमाइन, या अमाइन वर डबल रिएक्शन केली आपण वॉटरची तर आपल्याला RCOOH मिळते आणि N2 बाहेर पडते। आता N2 बाहेर कसा पडेल? ज्या वेळेस आपण इथं टॉईस घेतल्यावर हाई टॉईस फक्त लक्षात ठेवा, ठेवायचं आपल्याला रिएक्शन बॅलन्स करायचं नाही, फक्त अल्किल सायनाइड पासून ऍसिड कसा मिळते ते पाहायचं। व्हेन अल्किल सायनाइड रिएक्ट विथ वॉटर गिव्ह्स अमाइन, विच फर्दर रिएक्ट विथ वॉटर गिव्ह्स ऍसिड। अशा प्रकारची रिएक्शन आहे, या रिएक्शनला म्हणतात सल्फोनिक। इथे N2 नाही आहे, इथं NH3 आहे, NH3। अल्किल सायनाइड रिएक्ट विथ वॉटर, अल्किल सायनाइड हा आपण वॉटर सोबत रिएक्ट केल्यावर आपल्याला अमाइन मिळते। अमाइन वर डबल रिएक्शन केली आपण कोणाची? वॉटरची, तर आपला ऍसिड मिळते। एक्झाम्पल को आपण एक ऍरोमॅटिक को एक ऍलिफॅटिक को हा एक्झाम्पल को आता पहिल्यांदा CH3 CN हा झाला मिथिल सायनाइड, मिथिल सायनाइड, मिथिल सायनाइड वर हायड्रोलिसिस केला गिव्ह्स CH3 C डबल बॉन्ड ONH2 हा झाला 1-2 इथेनामाइड किंवा इथिल अमाइड याच्यावर डबल आपण कशा रिएक्शन केली? वॉटरची गिव्ह्स CH3 COOH आणि प्लस अमोनिया याला म्हणतात इथेनोइक ऍसिड। त्याचप्रमाणे ऍरोमॅटिक रिंग काढायचं CN हा झाला सायनो बेंझिन रिएक्ट विथ वॉटर गिव्ह्स C डबल बॉन्ड ONH2 बेंझामाइड वर डबल H2O रिएक्शन
gives benzoic acid. अशा प्रकारे आपण हे कंटेंट पाहतो. एकूण आपण तीन रिएक्शन पाहिले, चार रिएक्शन पाहिले असे तर तीनच पाहिले आपण, कारण पहिले जे दोन पार्ट पडतात ते काही फरक नसते. हे जनरल रिएक्शन आहे, अल्किल सायनाइड वर वॉटरची रिएक्शन त्यापासून मिळते अमाइड, अमाइड वर डबल वॉटरची रिएक्शन त्यापासून मिळते ऍसिड. याचे एक्झाम्पल आहेत दोन, म्हणजे अल्किल सायनाइड वर दोन वेळा तुम्हाला आयन ऑफ वॉटर करा लागते, त्यावेळेस तुम्हाला कार्बोनिक ऍसिड मिळते. आपण एकूण चार रिएक्शन पाहिले. पहिल्यांदा आपण अल्कोहोल, प्राइमरी अल्कोहोल पासून ऍसिड कसा मिळते ते पाहिलं. प्राइमरी ऍसिड म्हणजे प्रायमरी अल्कोहोल पासून, प्रायमरी अल्कोहोल पासून ऍसिड. सेकंड नंबर पाहिला आपण अल्डिहाइड पासून ऍसिड. तीन नंबर पाहिला आपण कशापासून होता, तीन नंबर पाहिला आपण अल्किल बेंझेन पासून ऍसिड. आणि चार नंबर पाहिला आपण अल्किल सायनाइड पासून ऍसिड. एकूण चार प्रश्न झाले आपल्या, नॉमेनक्लेचर झालं नाव कसलेले कोजिंग वरून. एवढं आपण आज पार एवढंच करा आणि किटोन आणि अल्डिहाइड वर पूर्ण रिव्हिजन करा. अल्डिहाइड किटोन रिव्हिजन झाल्यावरच त्याला हात लावा, नाही तर हात लावू नका.